छोट्या पडद्यावरील कलाकार अल्पावधीतच घराघरात लोकप्रिय होतात कलस मराठी वाहिनीवर दोन हजार बावीस मध्ये भाग्य दिले तू मला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेतील राज आणि कावेरीच्या जोडीने सर्वत्र अधिराज्य गाजवलं होतं तर या मालिकेत अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने तानिया हे खलनायिकेचे पात्र साकारले होते सकारात्मक पात्र असलं तरी देखील जान्हवी प्रेक्षकांची आवडती झाली होती काहीच दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला सध्या या मालिकेतील सगळेच कलाकार सोशल मीडिया माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात सध्या जान्हवीने शेअर केलेली अशीच एक व्हिडिओ सर्वत्र चर्चेत आली आहे अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या घरी चोरी झाली आहे चोरट्यांनी अभिनेत्रीच्या घरातल्या मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहे अचानक चोरी झाल्यामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबियांना याचा खूप मोठा धक्का बसला आहे तिची आई देखील रुग्णालयात उपचार घेत असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे नेमकं काय घडलं हे जाणून घेऊयात जान्हवी किल्लेकर सांगते नमस्कार आज अचानक व्हिडिओ बनवण्याच्या मागे एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे माझ्या बहुतेक चाहत्यांना आता माहीत आहे की माझं पेनमध्ये एक घर आहे लहान असा बंगला आम्ही अलीकडे त्या ठिकाणी बांधला ते आमचं विकेंड होम असून आम्ही फक्त शनिवार रविवारी त्या घरी जातो माझे आई बाबा देखील विकेंडला आमच्या बरोबर येतात झालं असं की या घरात नुकतीच चोरी झाली आहे अभिनेत्री पुढे म्हणाली आमच्या घरातून चोरांनी बऱ्याच मौल्यवान वस्तू जसं की स्पीकर्स माझ्या भावाची गिटार महागडी घड्याळ माझ्या आईच्या साड्या अशा बऱ्याच वस्तू गेल्या त्या चोरांना जे नेणं शक्य झालं ते चोरून घेऊन गेले एवढंच नव्हे तर या चोरांनी एसी काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण कदाचित त्यांना ते, ना ते जमले नाही जर असं बंद घर असेल किंवा कुठे विकेंड होम असेल तर प्लीज काळजी घ्या कारण सध्या चोरांचा खूपच सुळसुळात झाला आहे अनेकदा आपण खूप आवडीने गोष्टी घेतो पण आमच्या अशाच काही खास वस्तू चोर घेऊन गेले पेंटचे पोलीस या सगळ्या प्रकरणाचा शोध घेतच आहे पण चोर सापडतील की नाही याची शाश्वती नाही याच कारण म्हणजे आम्ही फक्त तिकडे जातो त्यामुळे चोरी कोणत्या दिवशी झाली याची आम्हाला कल्पना नाही माझ्या आईने या सगळ्या गोष्टीचं दडपण घेतल्यामुळे तिला पॅरेलिसिस झाला आहे ती अजूनही रुग्णालयात आहे त्यामुळे तुमचेही असं बाहेर कुठे बंद घर असेल तर काळजी घ्या आपण सर्वांनी सतर्क व जागरूक राहण्याची गरज आहे हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि शेअर करा असं अभिनेत्रीने या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये म्हटलं आहे जान्हवीच्या या पोस्टवर असंख्य नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत सर्वात आधी सीसीटीव्ही लावून घ्या टेन्शन घेऊ नका जेवढं गेलं आहे त्यापेक्षा दहा पट मिळेल तुम्हाला ही इश्वरचरणी प्रार्थना काळजी घ्या मॅम स्वतःची आणि आईची चोर लवकरच सापडतील पेन आणि पनवेलमध्ये हली खूपच चोऱ्या होत आहेत अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी कर जान्हवीच्या या कठीण प्रसंगात पाठिंबा दिला आहे अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका